हॅलो, नमस्कार. आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे. तर माझं रोजचं रुटीन मी तुमच्यासोबत शेअर करते. आणि आज थोडं लवकर उठलेले, मी 6 बरोबर उठलेले, तर त्यामुळं पूर्ण रुटीन शेअर केले. कधी कधी मॉर्निंग रुटीनमध्ये बऱ्याचशाच काही गोष्टी असतात, त्या दाखवायच्या राहून देतात, तर त्याही आज गोष्टी कवर झाल्यात कारण लवकर उठली मी. तर आज मी बऱ्याचशाच टिप्स सांगणार आहे ज्या माझ्या डेली लाईफच्या आहेत, किंवा मला असं वाटतं की या एक गोष्टी केल्याने पटकन कामं होतात, तर त्या तुमच्यासोबत पण शेअर करणार आहे. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे उद्या आपण काय करणार आहे याचं थोडंसं आधीच नियोजन करून ठेवायचं. ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे, कारण अचानक आपण सकाळी भाजीला जेव्हा शोधायला जातो तर तेव्हाच तिथूनच गडबड उठते आपली. त्यासाठी सकाळी भाजी बनवणार आहे काय, किंवा सकाळचं काय मेनू आहे, तर तो आपला थोडा आधीच ठरवून ठेवायचा. आणि त्याची थोडीशी तयारी प्रिपरेशन म्हणजे कधी लसूण सोलणं, किंवा भाजी जर निवडायची वगैरे असेल तर ती थोडीशी रात्रीच निवडून ठेवणं. या सगळ्या गोष्टी आदल्या दिवशी किंवा आदल्या रात्री केलं तर सकाळची आपली गडबड कमीही होते आणि धावपळ होता, कामं व्यवस्थित होतात. आणि दुसरी खूप महत्त्वाची गोष्ट म्हणजे सकाळी थोडंसं जेवढं शक्य होईल तेवढं लवकरात लवकर उठून मॉर्निंगची कामं आटपली की खूप लवकर कामं. म्हणजे जर तुम्ही जर 7 उठत असाल तर थोडंसं अर्धा तास जरी उठलं ना तरी खूप फरक पडतो, खूप म्हणजे खूप फरक पडतो. पण काही जण असतील का, आता मीच जर लहान बाळ आहे तर मलाही माहिती हे नाही होत, तर त्यामुळं झोप वगैरे रात्रीची होत नाही, तर त्याच्यामुळं बरंचसं प्रॉब्लेम फेस करावं लागतात. पण जेवढं शक्य होईल तेवढं आपण लवकरात लवकर उठून आपलं रोजचं जे रुटीन आहे ते चालू केलं ना खूप कामं पटकन आवरतात. आणि तिसरी टिप्स म्हणजे खूप महत्त्वाची टिप आहे, कारण डिस्ट्रॅक्शन भरपूर असतात आपल्याला. आता जर उठलं की आपण जस्ट एखादा असा विचार करतो की 2-3 मोबाईलमध्ये आपण काही अपडेट आहेत का त्या पाहून घेऊ, किंवा फॉर एक्झाम्पल व्हॉट्सअप चेक करू, किंवा मेसेज कोणाचे काय, किंवा बरेचच काहीतरी असतं तर काय चेक करायचं म्हणून आपण 1 असं म्हणून मोबाईल घेतो हातात. पण तो नंतर कधी त्याचे 1 मिनिटाचे 10 मिनिटं होतात आणि 10 अर्धा तास होतात, तर ते आपल्याला समजत नाही. तर त्यामुळं शक्यतो जोपर्यंत कामं होत नाही तर तोपर्यंत मोबाईल तेवढा बिलकुल हातात नाही घ्यायचा. यानं पण खूप सारे कामं आवरतात. म्हणजे एक थोडासा मोबाईलसाठी आणि स्वतःसाठी म्हणजे सोशल मीडियावरती किती टाईम देणार आहे आपण याचा पण टाईम फिक्स करायचा. शक्यतो मुलं झोपली असतील किंवा मुलं नसतील जर तो थोडासा कामं सगळे आवरल्यानंतर तो टाईम आपण तिथे ॲडजस्ट करू शकतो. टाईम मॅनेजमेंट खूप महत्त्वाचं आहे. मी जसं हे ॲडजस्टमेंट किंवा एक थोडंसं नियोजन वगैरे करायला लागले टाईम मॅनेजमेंट, तर तेव्हापासून खूप म्हणजे फरक पडतो. एक तर मला दोन्ही मुलींना घेऊन एकटीला सगळं करावं लागतं, तर काही ना म्हणजे ऐकायला काय वाटतं काय ऐकताना पण असं वाटतं की काय दोन मुलं काय आम्ही पण सांभाळत किंवा आम्हीही सांभाळतो. पण सध्याच्या धावपळीच्या जगात मुलांना घेऊन काम करणं म्हणजे खरंच खूप हेक्टिक आहे. आणि ह्याच्यातून जर वर्किंग वुमन असतील तर त्यांना तर म्हणजे खूप हाल होतात बिचाऱ्यांचे, कारण लहान मुलांना सांभाळून कोणतीही महिला असली तरी किती हाऊस हेल्प वगैरे जरी असली घरी वगैरे तरी त्यांना म्हणजे खूप असं एकदम तारेवरची कसरत असते जर तुम्ही जॉब वगैरे करत असतील तर. तर या होत्या थोड्याशा काही टिप्स ज्या मी सांगितल्यात, ज्या मला वाटल्या, कदाचित तुमची आई काय असल्या तर तेही मला तुमच्या शेअर करा. तर आता इथे मी सकाळी लवकर उठले त्यामुळं लवकर उठलं की थोडीशी भूक पण लवकर लागते. मग आता चहा चपाती थोडंसं आज लवकर खाऊन घेतलं, नाहीतर वीला स्कूलमध्ये सोडून आल्यानंतर रोज चहा वगैरे घेते मी. तर आता सगळ्या बिछाना वगैरे आवरून पटकन परीला पण खायला घालायचं आहे, कारण परी मी उठलं की उठतेच, तिलाही भूक लागते थोडंसं लवकर. एक अर्धा तासाने मी उठल्यानंतर तिला मग थोडंसं काहीतरी भरवते नाचणीसत्व किंवा मग डाळीच्या पिठाचं ते एक खाणं बनवलेलं असतं, तर ती रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केली. लहान बाळाला काय खायला द्यायचं किंवा मी परीला काय देते तेच. आणि आता थोडंसं आता जे आपण खातो आहे तर तेच थोडं द्यायला सुरुवात केली, कारण मग थोडंसं तिला पण सवय पाहिजे सगळं आतापासून खायची. आतापासून दिलं की भाज्या वगैरे जे काही असेल तर ते सगळं मुलं खातात त्यामुळं. आणि सकाळी कितीही नाही म्हटलं तर मला परीला थोडंसं टीव्ही लावून द्यायलाच लागतो, कारण मग कामच नाही आवरत आणि तिला घ्यायला पण दुसरं कोण नाही आहे. त्यामुळं मग सकाळी अर्धा एक तास मग मी तिला टीव्ही लावून देतेच आणि संध्याकाळी थोडंसं. Thank you.
वी आज टिफिनमध्ये थोडंसं काहीतरी चेंज द्यायचं होतं म्हणून मग इथं मी आज थोडासा डोसा बनवते तिच्यासाठी. आणि रोज तर तसं तर मी चपाती भाजीच देते कारण स्कूलमध्ये ॲटलीस्ट खाऊन येईल असं वाटतं म्हणून. कारण घरी तर तेच असतं, तिला जे आवडणार असतं तेच खाते ती, नाहीतर चपाती भाजी थोडीशी कमी खाते. आधी ती खूप सगळं छान खायची पण मग जसं डिलिव्हरीत थोडंसं लक्ष तिचं वरचं कमी झालं तर तेव्हापासून तिचं परत तेच चालू झालं आहे असं. पहिला डोसा तर उलटलाच नाही, नीट थोडासा चिकटला. आणि तर थोडासा पॅन जो आहे डोसाचा तो पण बऱ्याच दिवसाचा आहे तर तोही थोडासा खराब झाल्यासारखा झाला आहे. तर चेंज तर करायचं आहे, बघू आता कधी होतो आहे. तर तिला आता दोनच डोसे देणार आहे. तर डोसेसोबत ती काही खात नाही किंवा इडली वगैरे असेल तर फक्त प्लेन म्हणजे इडलीच वगैरे असंच खाते. तर त्यामुळं आता काही चटणी वगैरे नाही बनवली मी, फक्त डोसाच बनवून आता तिला तर लगेच आंघोळ वगैरे घालून घेते दोघींना आणि त्यांचं पटकन आवरून घेते. तर स्कूलमधून आल्यानंतर बाकीचं क्लिनिंगचं रुटीन जे आहे तर ते चालूच आहे. तर काम करताना स्वतःला कधी कसं फ्रेश ठेवायचं किंवा खूप कंटाळ येतो कामाचा मग तरीही थोडंसं आपल्याला एनर्जेटिक कसं ठेवायचं, तर मेन म्हणजे आजूबाजूला स्वच्छता ठेवली की आपल्याला पण छान वाटतं. बाहेरून कोणी आलं तर त्यांनाही छान वाटतं आणि घरात असं जास्त आजारी आजारी पण वाटत नाही. कधी बघा आपला जास्त पसारा वगैरे असला आणि आपण जर तसंच बसलो तर आपलाही मूड ऑफ असतो, म्हणजे नेहमी असं सतत असं मरगळल्यासारखं अशी वेगळीच एक फिलिंग येते. तर त्यासाठी थोडंसं आधी आपल्याला थोडंसं असं फ्रेश ठेवायचं. जर काहींना गाणी ऐकायला आवडतात किंवा काही थोडंसं बाकीचं अजूनही काही ॲक्टिव्हिटी असतील तर ते थोडंसं सॉन्ग ऐकायला बऱ्याच जणांना आवडतंच मला वाटतं. तर मग काम करत खूप कंटाळा आला असेल तर थोडंसं बॅकग्राऊंडला काहीतरी म्युझिक लावून किंवा देवाची गाणी वगैरे सकाळची लावून भक्तिगीतं वगैरे, तर तेव्हा आपण असंही काम करू शकतो. थोडंसं आता काम करताना काहींना चहा वगैरे प्यायची सवय असते किंवा दुसरं काही आणि काही असं कोल्ड्रिंक किंवा ज्यूस, थोडंसं असं कोल्ड्रिंक ते सकाळी सकाळी काही कुणी घेत नाही पण ज्यूस वगैरे असं काही घेऊ शकतो आपण आधीमध्ये थोडंसं स्वतःला एनर्जेटिक राहण्यासाठी. आणि मेन खूप महत्त्वाचं म्हणजे एक्सरसाइज वगैरे पण करू शकतो. थोडंसं वॉकिंग वगैरे सकाळी थोडंसं वॉक वगैरे गेलं ना तर खूप छान फ्रेश वाटतं, पूर्ण दिवस आपला छान जातो. तर ह्या बऱ्याचशा अशा ॲक्टिव्हिटी आहेत तर त्या आपण करून पूर्ण आपलं सकाळचं पण वातावरण किंवा आपली हेल्थ पण छान राहते, सगळे कामंही आटपतात आणि आपणही फ्रेश राहतो मेन मुद्दा. तर आता इथं माझी कामं आवरत आलेत, मला तर थोडंसं एक्सरसाइज वगैरे करायला टाईम भेटत नाही आहे पण हे तर खरं तर रिझन झालं. तरी मी आता बघते आता थोडंसं चालू करायला कारण सकाळी कितीही म्हटलं तरी मला होत नाही आहे. तर त्यामुळं आता मी संध्याकाळी माझा योगा चालू करणार आहे. तर याच्या आधी म्हणजे फर्स्ट प्रेग्नन्सीच्या वेळी वगैरे म्हणजे विहीच्या वेळी पण मी आधी खूप कॉलेजपासून पूर्ण असं माझं योगा वगैरे होतं, पूर्ण एकदम बॉडी पण फ्लेक्झिबल होती. तर तेच योगा आता मी परत आता मला आत्ता करायला ट्राय करते तर ते होत नाही आहे. तर आता बघते मी थोडंसं सुरुवात करायचं म्हणते आणि तुमच्यासोबत पण शेअर करेन मी ते पण. तर आता माझी देवपूजा झाली आणि आज देवपूजेचा व्हिडिओ बनवायचाच राहून गेला. आणि आता इथं उंबरटाले पण करून घेते, आज मंगळवार आहे तर पूजा वगैरे छान झाली पण आज पूजेला फुलंच भेटली नव्हती कारण यांनी पण आणली नाही आणि आता झाडाला तर फुलं लागतच नाही आहेत. तर आता देवपूजा तर झाली, उंबरटाले पण झाल्यानंतर लगेच आता रांगोळी काढून घेते. आणि आज साडेअकरापर्यंतच माझे पूर्ण सगळे कामं जे आहेत तर ते आवरलेत. आणि आताच मला वीच्या टीचरचा पण कॉल येऊन गेला कारण तिची तब्येत खूप खराब होती तर त्यामुळे तिला स्कूलमध्ये घ्यायला बोलवलं होतं.
तर हे होतं माझं सकाळी 6 वाजल्यापासून 11:30 पर्यंतचं रुटीन. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, आणि नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.